मित्रांनो, बीज प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण बीज प्रक्रिया जर आपण केली तर आपल्या आपल्या सोयाबीन पिकामध्ये जी खोडकीड आहे, खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो, त्याचबरोबर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. आणि आपण जर रायझोबियम त्याचबरोबर PSB यासारख्या जीवाणूसंवर्धनाचा वापर केला तर आपण वातावरणामध्ये जे 78% नत्र आहे त्याला फिक्सेशन करून आपण नत्रयुक्त जे नत्र आहे ते झाडाला उपलब्ध करून झाडाची योग्य वाढ करू शकतो. मित्रांनो, बरेच शेतकरी आहे की बीज प्रक्रिया करत नाही. मित्रांनो, 100% बीज प्रक्रिया करा. आणि बीज प्रक्रिया करण्याची एक पद्धत आहे, ती म्हणजे FIR. आता FIR म्हणजे काय? F म्हणजे फंगिसाइड, I म्हणजे इन्सेक्टिसाइड, R म्हणजे रायझोबियम. फंगिसाइड म्हणजे बुरशीनाशक, इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशक, आणि रायझोबियम म्हणजे जीवाणूसंवर्धन. म्हणजे मित्रांनो, FIR नुसार तुम्ही बीज प्रक्रिया करू शकता. आणि फंगिसाइडमध्ये तुम्ही बीज प्रक्रिया करण्यासाठी साफ हे बुरशीनाशक वापरू शकता, किंवा रोको, किंवा तुम्ही झेलोरा वापरू शकता, झेलोरा, किंवा तुम्ही युहरगोल एक्सटेंड, युहरगोलचा सुद्धा वापर करू शकता. म्हणजे 22-3 याचासुद्धा वापर तुम्ही बीज प्रक्रियेसाठी करू शकता. म्हणजे मित्रांनो, बुरशीनाशकामध्ये हे जे बुरशीनाशक सांगितले आहे यापैकी तुम्ही कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर करू शकता. आणि कीटकनाशकामध्ये तुम्ही गावचो म्हणजे इमिडाक्लोप्रिड, तुम्ही गावचो किंवा स्लायर प्रो म्हणून आहे, याच्यामध्ये थायमिथॉक्झेम आहे. म्हणजे इमिडाक्लोप्रिड कंटेन असलेलं कोणतंही कीटकनाशक किंवा थायमिथॉक्झेम कंटेन असलेलं कोणतंही कीटकनाशक तुम्ही बीज प्रक्रियासाठी वापरू शकता. कारण जर तुम्ही असं कीटकनाशक बीज प्रक्रियासाठी वापरलं तर सुरुवातीच्या काळामध्ये जी खोडकीड येत आहे त्या खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो. मित्रांनो, आपल्याला सुरुवातीच्या काळामध्येच खोडकिडीचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकामध्ये दिसून येतो. त्यामुळे कशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये खोडकिडीचं व्यवस्थापन करता येईल ते आपल्याला करायचं आहे, आणि बीज प्रक्रिया न विसरता करायची आहे. मित्रांनो, त्यानंतर आहे रायझोबियम. मित्रांनो, रायझोबियम हे असं जीवाणूसंवर्धन आहे, रायझोबियम जपॉनिकम नावाची स्पेशीज आहे. हे रायझोबियम जीवाणूसंवर्धन आपल्याला सोयाबीन पिकामध्ये वापरायचं आहे. जर आपण याची बीज प्रक्रिया केली, आता सध्या रायझोबियम हे लिक्विडमध्ये पण आहे आणि पावडरमध्ये पण आहे. मित्रांनो, जर तुम्ही पावडरमध्ये घेत असाल तर तुम्हाला 25 ग्रॅम, लिक्विडमध्ये घेत असाल तर 25 मिली. मित्रांनो, रायझोबियम हे जीवाणूसंवर्धन आहे, याचा जर वापर तुम्ही केला तर वातावरणामध्ये जे 78% नत्र आहे ते झाडाला उपलब्ध करून देण्याचं काम हे जीवाणू करत असतात. मित्रांनो, त्यानंतर आहे की जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा. मित्रांनो, ट्रायकोडर्मा हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया केली तर आपल्या सोयाबीन पिकामध्ये जे बुरशीजन्य रोग आहे त्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव शक्यतो होत नाही. जर तुम्हाला ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची असेल तर तुम्ही 10 ग्रॅम किंवा लिक्विडमध्ये असेल तर 10 मिली या पद्धतीने तुम्ही प्रति किलो बियाण्यासाठी याचा वापर करू शकता.